पॉइंट है मीडियम ट्रांसमिशन लाइन, मीडियम ट्रांसमिशन लाइन। ओके, आता मीडियम ट्रांसमिशन लाइन मध्ये बघा, पहिले कॉन्फिगरेशन आहे सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल। ओके, सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल, मग ते कसं, इथं असणार आहे इम्पिडन्स आणि कॅपॅसिटर इथं रिप्रेझेंट करणार आपण, हा या पद्धतीनं व्ही एस आय एस आणि व्ही आर आय आर या प्रकारचं, ठीक आहे। याला आपण बघा वाय ॲडमिटन्स म्हणून डिनोट करतो तिथं। ओके, सेंडिंग एंड कॅपॅसिटरमध्ये इथं जो सी कॅपॅसिटन्स जो आपण दाखवलो त्याला वाय म्हणून मॉडेल केलं, मग सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल। त्यानंतर बघा सेकंड यातला आहे रिसिविंग एंड कॅपॅसिटर मॉडेल, म्हणजे सिंपल काय असणार आहे इथं, कॅपॅसिटर रिसिविंग इन एंड एंडला असणार। ओके, वाय आणि झेड, व्ही एस आय एस, व्ही आर आणि हाय आय आर। ओके, रिसिविंग एंड कॅपॅसिटर मॉडेल। त्यानंतर बघा थर्ड नॉमिनल टी मॉडेल। ओके, नॉमिनल टी मॉडेल, आता ते कशा प्रकारचं आहे, नॉमिनल टी म्हणजे आपल्याला टी दिसतो सरळ तिथं, ओके टी दिसला पाहिजे, चेहरा नाही करायचा असा। हां, नॉमिनल टी आहे ते, झेड बाय टू, झेड बाय टू आणि वाय। ओके, आणि त्यानंतर बघा चौथा काय असणार आहे, नॉमिनल पाय मॉडेल। ओके, वाय बाय टू आणि वाय बाय टू, हे या प्रकारचं मॉडेल आहे, ठीक आहे। आता सेंडिंग अँड कॅपॅसिटर मॉडेलमध्ये बघा, इथं काय होते, सेंडिंग अँड व्होल्टेज प्रोफाईल आहे ना ते कॉन्स्टंट राहते, सेंडिंग अँड व्होल्टेज प्रोफाईल। ओके, पण रिसिविंग एंड साईडला तुम्हाला इथं कॅपॅसिटर नाही, त्यामुळे तिथं व्होल्टेज प्रोफाईल मेंटेन राहत नाही प्रॉपर। मग इथं आपण याला काय म्हणतो की रिसिविंग एंड साईडचं व्होल्टेज बॅलन्स राहत नाही ना व्यवस्थित। आणि बघा जे लोड असतात आपले नॉर्मली, नॉर्मली नाही कायम, जे लोड आहेत ते रिसिविंग एंड साईडला कनेक्ट करतो आपण, बरोबर, आणि ते कुठले असतात, इंडक्टिव्ह असतात, म्हणजे इंडक्टिव्ह लोड साईडला कॅपॅसिटर जोडणं गरजेचं आहे। ओके, रिॲक्टिव्ह पॉवर तिथं लागणार आहे आपल्याला, त्यामुळं बघा इथं लोड साईडला कॅपॅसिटर नसल्यामुळं इथं रिॲक्टिव्ह पॉवरचं म्हणजे कॉम्पेन्सेशन प्रॉपर होत नाही। ओके, त्यामुळे याला काय म्हणतो आपण, अनकॉम्पेन्सेटेड मॉडेल म्हणतो, अनकॉम्पेन्सेटेड, अनकॉम्पेन्सेटेड। आणि याच्यात रिसिविंग एंड साईडचं व्होल्टेज म्हणजे कमी असं, म्हणजे कमी म्हणजे कॉन्स्टंट मिळत नाही आपल्याला, ठीक आहे, प्रॉब्लेम हाय इथं, व्होल्टेज प्रोफाईल रिसिविंग एंड साईडची प्रॉपर मिळत नाही किंवा नो गुड व्होल्टेज प्रोफाईल ॲट रिसिविंग एंड, रिसिविंग एंड आपल्याला गरज याचीच असते ना, रिसिविंग एंड साईडला व्होल्टेज प्रोफाईल चांगलं पाहिजे त्याचीच गरज असते आपल्याला, त्यामुळे हे प्रिफर करत नाही। ओके,
पण बघा, ठीक आहे, हे याचे लिमिटेशन झाले, पण एक्झाममध्ये कधी कधी याचे ABCD पॅरामीटर्स विचारले जातात या नेटवर्कचे. तर तुम्ही याला कसं बघायचं, तर बघा, दोन हे नेटवर्क असे हे कॅस्केड कनेक्टेड आहेत, दोन टू पोर्ट नेटवर्क कॅस्केड कनेक्टेड आहेत, ठीक आहे. आता हे बघितलेलं आहे नेटवर्क आपण, याचे काय आहेत पॅरामीटर्स, 10Y1 आणि 1Z01 कॅस्केडमध्ये कनेक्टेड आहेत, त्यामुळं जे पॅरामीटर्स ABCD पॅरामीटर्स आहेत त्यांचं प्रोडक्ट मिळणार मला. आणि याचे नेट ABCD पॅरामीटर्स मिळतात बघा, हे या पद्धतीने यांचा प्रोडक्ट करून, ठीक आहे, या पद्धतीनं असं. तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता मग तिथं काय येणार, 1 × 1 1, 0 × 0 0 झालं ते, 1 × Z Z आणि इथं 0, म्हणजे हे पण गेलं, इथं झेड राहिलं. इथं बघा 1 आणि म्हणजे इथं काय येणार Y, आणि इथं काय येणार YZ+1, म्हणजे 1+YZ 1+YZ या प्रकारचं येतं हे, ठीक आहे. इथं बघा आता, आता इथं हां एक गोष्ट चांगली काय झाली आहे, रिसिव्हिंग एंड साईडला कपॅसिटर लावला आहे, रिसिव्हिंग एंड साईडला कपॅसिटर लावला आहे, त्यामुळे आपल्याला रिसिव्हिंग एंड साईडचं व्होल्टेज चांगलं मिळणार, गुड व्होल्टेज प्रोफाईल ॲट रिसिव्हिंग एंड असं म्हणू. आणि रिसिव्हिंग एंड साईडला जे मोस्टली आपले इंडक्टिव्ह लोड असतात ते इथं कनेक्टेड असतात, इंडक्टिव्ह लोडला रिॲक्टिव्ह पॉवरची गरज असते आणि कपॅसिटर तिथं सप्लाय करायला लागला आहे. पण याच्यात प्रॉब्लेम काय होतो, हा जो सप्लाय करतो ना रिॲक्टिव्ह पॉवर, तो रिक्वायरमेंटपेक्षा जास्त सप्लाय करतो, रिक्वायरमेंटपेक्षा जास्त सप्लाय करतो, मग त्यानं काय होतं आहे, ओवर कॉम्पेन्सेटेड किंवा कॉम्पेन्सेशन जास्त होते, मागितलं 10 द्या लागलेत 20 घेऊन जावा, हां तर इथं काय होते, ओवर कॉम्पेन्सेशन, म्हणजे हे काय ओवर कॉम्पेन्सेटेड नेटवर्क आहे, ठीक आहे, अति कार लागलाय त्यो करणं झालाय असं. आणि या कपॅसिटरमुळे काय होते बघा, नॉर्मली व्होल्टेज रिसिव्हिंग एंड साईडचं व्होल्टेज आपल्याला जास्त मिळते, VR > VS, ठीक आहे. पण हा फॅरंट इफेक्ट नाही बरं का, तुम्ही असं समजू नका की हा फॅरंट इफेक्ट आहे का, नाही. व्होल्टेज प्रोफाईल इथं आपल्याला जरा जास्त चांगलं मिळते, तिथं सेंडिंग एंडपासून इथंपर्यंत येईपर्यंत थोडं डीप होणारमध्ये या इम्पिडन्समध्ये, ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आहे इथं. आणि याचे पण ABCD पॅरामीटर्स तुम्ही कसं काढणार आता, हां आता बघा, पहिला इथं हां 1Z01 हे येणार, आणि त्यानंतर 1Y, हां म्हणजे 10Y1 या पद्धतीनं, ओके. मग बघा आता, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन नॉट कम्युटेटिव्ह म्हणजे इंटरचेंज करू शकत नाही, म्हणजे 2 × 3 आणि 3 × 2 6 येणार आहे, पण इथं नाही, जसं A × B किंवा A मॅट्रिक्स A मल्टिप्लाइड बाय मॅट्रिक्स बी इज नॉट इक्वल टू मॅट्रिक्स बी मल्टिप्लाइड बाय मॅट्रिक्स ए, ठीक आहे, अशा पद्धतीने ते इथं लक्षात येते तुम्हाला. हां सांगा मग काय ते उत्तर, इथे तर 1+YZ आणि झेड, त्यानंतर वाय आणि 1, ठीक आहे, या पद्धतीने येते. येस, डायगोनल एलिमेंट इंटरचेंज झालेत, ओके. आता बघा नॉमिनल टी मॉडेल, आता हे जे मॉडेल आहेत ना ते मोस्ट एक्सेप्टेड मॉडेल्स आहेत ट्रान्समिशन लाईनचे, मिडियम ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत, ओके. कारण इथं काय होते, आपण इथं बघा मिड पॉईंट कॉम्पेन्सेशन वापरले, म्हणजे बरोबर दोन ट्रान्समिशन लाईन, म्हणजे ट्रान्समिशन लाईन आहे ना पूर्ण, त्याच्याबरोबर मध्ये कपॅसिटर लावलेलं आहे, तर हे एक एक्सेप्टेड मॉडेल आहे, ठीक आहे, व्होल्टेज प्रोफाईल चांगलं मिळतं. आणि इथं सेंडिंग एंडला पण कपॅसिटर आहे, रिसिव्हिंग एंडला पण कपॅसिटर आहे, ओके. याच्यात बघा, म्हणजे तुम्ही जर व्होल्टेज प्रोफाईलची जर म्हणजे डायग्राम बघितली ना याच्यात, बघा इथं बघा काय झालं, इथं जरासं लक्ष द्या. सेंडिंग एंड कपॅसिटर मॉडेल आहे ना, समजा इथं जर तुम्ही व्होल्टेज प्रोफाईलची म्हणजे व्होल्टेज प्रोफाईलचा ग्राफ बघितला तर तो असा येतो, बघा इथं VS आहे आणि इथं VR आहे, आणि ही काय लेंथ आहे ट्रान्समिशन लाईनची, ट्रान्समिशन लाईनची लेंथ आहे VS आणि VR
अशा पद्धतीने येते सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेलमध्ये. तसं इथं काय येणार आहे, हे अशा पद्धतीने येणार आहे थोडंसं, हां या पद्धतीनं. ओके इथं बघा कसं येते, म्हणजे इथं म्हणणार मी व्ही एस आणि इथं व्ही आर. आता इथं बघा कसं येते, मिड पॉईंट कॉम्पेन्सेशन आहे ना, तर हां हे असं येते, म्हणजे इथं आहे व्ही एस आणि इथं आहे व्ही आर. व्ही एस आणि व्ही आर आपल्याला चांगलं मिळतं, पण बघा मिड पॉईंट कॉम्पेन्सेशन केल्यामुळं मध्ये व्होल्टेज बूस्ट होतोय. ठीक आहे, आता काय काय लोक याला अशा पद्धतीनं पण विचार करू शकतात. बघा जरासा आपण जरा जास्त डिटेलमध्ये विचार केला तर हां असं येते हे ॲक्च्युली, कारण इथं ड्रॉप होणार आहे. हे जे व्होल्टेज प्रोफाईल खाली गेलं आहे ना, इथं ड्रॉप झाला आहे याच्यामुळं, या इम्पिडन्समुळं, तर थोडासा ड्रॉप आहे. मध्ये बूस्ट मिळाला आहे आणि परत थोडासा ड्रॉप झाला आहे, पण सेंडिंग एंड अँड रिसिव्हिंग एंड ऑलमोस्ट आपल्याला सेम लाईनला मिळालेलं आहे. तसं इथं बघा नॉमिनल पायमध्ये इथं काय होतं आहे, सेंडिंग एंडला हां असं आहे, असं मिळतं या पद्धतीचं. हे आहे व्ही एस आणि हे आहे व्ही आर आणि इथं लेंथ आहे, ट्रान्समिशन लाईनची लेंथ आहे. अरे हे व्होल्टेज प्रोफाईल ग्राफ आहे ते, तर बघा सेंडिंग एंड रिसिव्हिंग एंड आपल्याला इथं ऑलमोस्ट कॉन्स्टंट मिळतं दोन्ही साईडला, नॉमिनल टीमध्ये नॉमिनल पायमध्ये, त्यामुळं मोस्ट ॲक्सेप्टेड मॉडेल्स आहेत हे. ओके मग आता इथं बघा, इथं पण तीन कॅस्केड कनेक्शन्स येणार आहेत नेटवर्कचे. मग रिझल्टंट ए बी सी डी पॅरामीटर्स, ए बी सी डी. ओके बघा, वन झेड बाय टू झिरो वन, त्यानंतर वन झिरो वाय वन, हां वन झेड बाय टू झिरो वन इज इक्वल टू, हां काय येणार आहे, वन प्लस वाय झेड बाय टू, त्यानंतर झेड इंटू वन प्लस वाय झेड बाय फोर वाय आणि वन प्लस वाय झेड बाय टू. तर हा मॅट्रिक्स येतो इथं. ओके वन प्लस वाय झेड बाय टू, झेड इंटू वन प्लस वाय झेड बाय फोर वाय, वन प्लस वाय झेड बाय टू. ओके हां या दोन्हीपैकीच काय तर होतं कुठलं आपण बघा. ॲक्च्युली इथं गडबड काय झाली, जे महत्त्वाचं होतं ना त्याला कमी प्रायोरिटी दिली, कमी जागा दिली बोर्डची, याला जास्त जागा दिली. पण जरा हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, इथं रॉंग इंटरप्रिटेशन होऊ शकतं. इथं हां हे महत्त्वाचं आहे खरं तर, या सगळ्यांमध्ये हे महत्त्वाचं आहे, पण काय सांगता येत नाही कारण ऑलमोस्ट सगळीच लोकं याला महत्त्व द्यायला आलेत ना, तर एक्झामिनर त्याच्यात पण विचारू शक जाऊ शकतात. ओवर कॉम्पेन्सेटेड कुठला आहे, अनकॉम्पेन्सेटेड कुठला आहे, लेस कॉम्पेन्सेटेड मॉडेल कुठला आहे हे. ठीक मग इथं बघा, आता इथं काय येणार, पहिला हे येणार. ओके म्हणजे वन झिरो वाय बाय टू वन, तसं वन झेड झिरो वन आणि वन झिरो वाय बाय टू वन आणि यांचा रिझल्टंट बघा काय येतो, वन प्लस वाय झेड बाय टू झेड वाय इंटू वन प्लस वाय झेड बाय फोर आणि वन प्लस वाय झेड बाय टू. तुम्ही याला जरा जास्त व्यवस्थित चांगलं लिहा बरं का, मला लिमिटेशन्स आहेत बोर्डची, तुम्हाला नाहीत लिमिटेशन, नवीन पेजवर लिहा नाही तर ते दोन्ही. पेरांटी इफेक्ट, तुम्ही काय म्हणता याला, फेरांटी इफेक्ट का फेरांटी इफेक्ट, फेरांटी फेरांटी ठीक आहे, फेरांटी इफेक्ट. आता काय इफेक्ट हा, बघा रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज ग्रेटर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज, सेंडिंग एंड व्होल्टेज ठीक आहे, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज ग्रेटर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज, कधी ॲट नो लोड बरं का, ऑर
लाइट लोड ओके एट नो लोड और लाइट लोड आणि फेरांट इफेक्ट व्हायला रिस्पॉन्सिबल कोण असते एल एन सी दोघं पण असतात रिस्पॉन्सिबल लक्षात घ्या फेरांट इफेक्ट फक्त कपॅसिटन्स रिस्पॉन्सिबल नसतो लाईनचा इंडक्टन्स पण रिस्पॉन्सिबल असतो ठीक आहे आणि नॉर्मली जो फेरांट इफेक्ट ना तो लाँग ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतो लाँग ट्रान्समिशन लाईनमध्ये ओके लाँग ट्रान्समिशन लाईनमध्ये आणि हे जरा महत्त्वाचं पॉईंट आहे तर फेरांट इफेक्टला ओनली कपॅसिटन्स रिस्पॉन्सिबल नसतो इंडक्टन्स आणि कपॅसिटन्स दोघं पण रिस्पॉन्सिबल असतात ओके मग बघा आता आपण लाँग ट्रान्समिशन लाईन बघू लाँग ट्रान्समिशन लाईन ठीक आहे आता लाँग ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत बघा ओके बघा व्ही एस आय एस आणि या साईडला असणार आहे व्ही आर आय आर आर एल सी जी किंवा स्मॉल जी ठीक आहे आर एल सी जी आर एल सी जी ठीक आहे तर आता बघा इथं लाँग ट्रान्समिशन लाईन मॉडेल करायला आपल्याला आर एल सी जी तिन्ही पण पॅरामीटर्स वापरायला लागतात ओके त्यात एक गोष्ट लक्षात ठेवा इथं शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत आपण फक्त मॉडेल करताना आर अँड एल या दोघांना घेतलं मेडियमच्या बाबतीत आर एल सी या तिघांना घेतलं लाँगच्या बाबतीत आर एल सी जी हे चारी पण आले ओके ठीक आहे आता बघा हे लाँग ट्रान्समिशन लाईनचं मॉडेल याच्यात आपल्याला काय बघायचं डायरेक्ट ए बी सी डी पॅरामीटर्स यांचे ए बी सी डी पॅरामीटर्स साईन एच गॅमा एल झेड सी कॉस एच गॅमा एल वन अपॉन झेड सी कॉस एच गॅमा एल आणि साईन एच गॅमा एल यालाच आपण हे म्हणजे काय एक्झॅक्ट ए बी सी डी पॅरामीटर्स आणि ॲप्रॉक्सिमेट ए बी सी डी पॅरामीटर्स वन प्लस वाय झेड बाय टू झेड वन प्लस वाय झेड बाय सिक्स ठीक आहे वाय वन प्लस वाय झेड बाय सिक्स आणि वन प्लस वाय झेड बाय टू वन प्लस वाय झेड बाय टू तर हे ॲप्रॉक्सिमेट ए बी सी डी पॅरामीटर्स आहेत लाँग ट्रान्समिशन लाईनचे ओके आता तिथं बघा या इक्वेशनमध्ये मी गॅमा लिहिलेला आहे गॅमा इज इक्वल टू झेड एल याला झेड एक मिनटं स्मॉल झेड इंटू वाय स्मॉल झेड ठीक आहे तर स्मॉल झेड म्हणजे काय स्मॉल झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्सेल किंवा जे स्मॉल एक्सेल एक्सेल ठीक आहे आणि वाय म्हणजे काय लिहिणार मी वाय इज इक्वल टू स्मॉल वाय इज इक्वल टू जी प्लस जे एक्स सी स्मॉल एक्स सी आहे बरं का ते स्मॉल एक्स सी
आणि या गॅमाला आपण काय म्हणतो, प्रोपेगेशन कॉन्स्टंट. आता प्रोपेगेशन कॉन्स्टंट पुढे पण तुम्हाला लक्षात येईल नक्की काय आहे ते प्रोपेगेशन कॉन्स्टंट. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो फक्त आता या स्टेजला, त्याचा अर्थ तुम्हाला समजावून पण पुढं डिटेलमध्ये बघूया त्याच्याबद्दल. बघा, एक वेव्ह ट्रॅव्हल व्हायला लागले. ओके, वेव्ह ट्रॅव्हल व्हायला लागले म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कुठलं एक्झाम्पल घेऊया, एखादं कुठलंही एखादं वेव्हचं एक्झाम्पल सांगा. बरं, आपण आता हे बोलायला लागलोय, ठीक आहे. आता बघा, तुम्ही माझ्यापासून एका सर्टन डिस्टन्सवर बसलाय. ओके, डिस्टन्सवर बसलाय. आता मी इथून बोलायला लागलोय तर तुमच्यापर्यंत पोचताना थोडी आवाजाची इंटेन्सिटी कमी कमी होत येणार आहे. ओके, थोडी कमी कमी होत येणार आहे. तुम्ही जरा पुढं सरकला एकदम म्हणजे जवळून उभारला तर आवाज जरा जास्त जाणवणार आहे, तुम्हाला जास्त जोरात ऐकू येणार. म्हणजे जसजसं डिस्टन्स वाढणार तसतसं बघा आवाजाची इंटेन्सिटी कमी व्हायला आहे. म्हणजे काय, ही जी साऊंड वेव्ह आहे ही या मीडियममधनं ट्रॅव्हल होताना त्याची जी वेवलेंथ आहे किंवा त्याची इंटेन्सिटी आहे थोडी डिक्रीज होत चालली आहे, ठीक आहे. आणि तुम्ही जर याला म्हणजे बारकाने विचार केला, एका सर्टन डिस्टन्सनंतर त्याची इंटेन्सिटी कमी कमी होत जाणार आहे, बरोबर. ती जी कमी होण्याची जी प्रोसेस असते ना, कुठल्या फॅक्टरनं ती कमी व्हायला लागली त्याला आपण म्हणतो प्रोपेगेशन कॉन्स्टंट. कुठल्या फॅक्टरनं कमी व्हायला लागली ती, ठीक आहे. म्हणजे प्रोपेगेशन कॉन्स्टंटमध्ये फेजमध्ये किती डिफरन्स यायला आहे प्लस मॅग्नेट्यूडमध्ये किती डिफरन्स यायला आहे याचं मिनिंग म्हणजे प्रोपेगेशन कॉन्स्टंट. या दोघांचा कम्युलेटिव्ह अर्थ म्हणजे प्रोपेगेशन कॉन्स्टंट, ठीक आहे. म्हणजे बघा, त्याचं एक्झाम्पल जर दाखवायचं झालं, हां, आता इथं जरा या वेवकडं बारकाईनं बघा, जरा ही वेव डिक्रीज होत चालल्या, मान्य आहे का, इंटेन्सिटी कमी होत चालल्या. हे डिस्टन्स बघा आता, हे डिस्टन्स म्हणजे एक आहे फुल वेवलेंथ आहे ही. ओके, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे का, हे एवढं आहे, हे कमी झालं ना, आणि पुढं गेलं आणि कमी झालं आणि कमी झालं कमी झालं. ओके, म्हणजे काय व्हायला लागले, फेजमध्ये डिफरन्स व्हायला लागला आहे. फेजमध्ये तुम्ही आता मॅग्नेट्यूड वाईज बघा, हे मॅग्नेट्यूड आहे, पुढं जाईल तसं मॅग्नेट्यूड कमी होत चाललं आहे. म्हणजे मॅग्नेट्यूडमध्ये पण डिफरन्स यायला लागला आहे. ओके, याला आपण काय म्हणतो, प्रोपेगेशन कॉन्स्टंट. या दोघांना एकत्रपणे आपण म्हणतो प्रोपेगेशन कॉन्स्टंट, ठीक आहे. म्हणजे जर गॅमाचे डेफिनेशन अल्फा प्लस जे ओमेगा असं लिहितो. ओके, अल्फा म्हणजे अटेन्युएशन कॉन्स्टंट आणि ओमेगा म्हणजे किंवा ओमेगा नाही सॉरी जे बीटा, अल्फा प्लस जे बीटा. बीटा म्हणजे काय, फेज क्वाड्रेचर कॉम्पोनंट. म्हणजे तुम्ही प्रोपेगेशनमध्ये मॅग्नेट्यूड कितीने रिड्यूस व्हायला लागले आणि फेज कितीने चेंज व्हायला लागले याचा दोघांचा कम्युलेटिव्ह अर्थ असतोय प्रोपेगेशन कॉन्स्टंट. आता हा जो अल्फा रिड्यूस होतो ना, बघा जरा मी जास्त डीपमध्ये चाललो इथं, ठीक आहे. हा जो अल्फा जो रिड्यूस होतो ना, एवढं कम्प्लीट करतो, हा जो अल्फा रिड्यूस होतो ना, हा मेनली डिपेंड असतो तुमच्या रेझिस्टन्सवर. जे ट्रान्समिशन लाईनचा रेझिस्टन्स आहे ना स्मॉल आर, त्याच्यावर डिपेंड असतो. आणि बीटा हा एल एन सीवर डिपेंड असतो, ठीक आहे. आणि पुढं जर जाऊन तुम्ही बीटाची जर डेफिनेशन बघितली, बीटा इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट एल सी असतं, ओमेगा अंडर रूट एल सी. तर जर मी असं म्हटलं काय की लॉसलेस ट्रान्समिशन लाईन, त्यावेळी काय असते, अल्फाची व्हॅल्यू झिरो असते. लॉसलेस ट्रान्समिशन लाईन, लॉसच होणार नाही. लॉस कुठं होतं आहे, आर्म रेझिस्टन्समध्ये होतं आहे. मग अल्फा इज इक्वल टू झिरो असतं तिथं. मग गॅमा काय बनतो, बीटा इज इक्वल टू ओमेगा, हां, ओमेगा अंडर रूट एल सी. याला आपण म्हणतो फेज क्वाड्रेचर कॉम्पोनंट, ठीक आहे. लक्षात घ्या, हे अशा प्रकारचं म्हणजे डिस्कशन आहे ते प्रोपेगेशन कॉन्स्टंट वगैरे. ओके, समजलं काय, हे पुढाने हे पुढाने ह्याच्याबद्दल डिटेल बघणार आहे आपण, पण हे मध्येच पॅरामीटर्स आले म्हणून हे डिस्कस केले. हे प्रोपेगेशन कॉन्स्टंट झालं. आणि आता बघा, हां,
कैरेक्टरिस्टिक इंपीडेंस, कैरेक्टरिस्टिक इंपीडेंस जेड सी। ओके काय लिहितो आपण, ओके झेड बाय वाय, हा ॲक्च्युली करेक्ट कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स आहे बरं का, म्हणजे करेक्ट फॉर्म्युला आहे याचा। मग याला थोडं जरी एक्सपांड केलं तर बघा काय होतं, हे बघा स्मॉल आर प्लस जे ओमेगा एल आणि स्मॉल जी प्लस जे ओमेगा सी, जे ओमेगा सी। आणि जर समजा तुम्ही लॉसलेस ट्रान्समिशन लाईन घेतली, लॉसलेस ट्रान्समिशन लाईन, तर काय असतं, आर इज इक्वल टू जी इज इक्वल टू झिरो। ओके मग बघा झेड सी काय येतो, तिथं झेड सी इज इक्वल टू अंडर रूट एल बाय सी। ओके आणि यालाच आपण काय म्हणून ओळखतो, सर्ज इम्पिडन्स म्हणून पण ओळखतो, ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सला सर्ज इम्पिडन्स म्हणूनच ओळखतो। ओके okay।